आम्लपित्त, आम्लपित्त हे आपल्याला दैनंदिन भेटणारे पेशंट भरपूर असतात. आता आम्लपित्त नक्की म्हणजे काय, त्याला आपण ऍसिडिटी पण असं म्हणतात. रेग्युलरली पेशंट आपल्याकडे आम्लपित्त झालेलं आहे, डॉक्टर साहेब आम्हाला ऍसिडिटी झालेलं आहे, ज्याची लक्षणं म्हणजे पेशंट काही काही जण म्हणतात छातीमध्ये जळजळ होणं, पोटात आघाळ होणे, घशात आघाळ होणे, गिळताना वगैरे त्रास होणे, जोर लावून गिळणे, असा प्रकार होत असतो. काही लोकांना हे तिखट खाल्ल्यामुळं पण आम्लपित्त होऊ शकतो. डॉक्टर साहेब, तिखट खाल्ल्यावर आम्हाला छातीत जळजळ होतं, किंवा काही काही लोक म्हणतात दूध घेतल्यावर आम्हाला छातीत जळजळ होतं, आंबट काहीतरी खाल्ल्याने किंवा लोणचं वगैरे असं काहीतरी खाल्ल्याने आम्लपित्त असे होण्याची शक्यता जास्त असते, तर अशा पेशंटला आपण तीन त्रिनामी सूत्र असं आम्ही सांगत असतो. आम्लपित्त कशाने होत आहे म्हणलं तर, एक म्हणजे हरी म्हणजे गडबडीत जेवण करणे, दोन नंबर म्हणजे वरी म्हणजे चिंता जास्त करणे, तीन म्हणजे करी म्हणजे तिखट जास्त खाल्ल्याने. सर, त्रिनामी सूत्र म्हणजे हरी, वरी आणि करी, ह्याच्यामुळे हे आम्लपित्त जास्त होते. जेव्हा असे पेशंटला असं आढळल्यास डॉक्टरांना संपर्क करणे. डॉक्टर लोक तुम्हाला काहीतरी तपासण्या सांगतील, उदाहरणार्थ गॅस्ट्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी त्याला असं म्हणते. गॅस्ट्रोस्कोपी असे सिमटम्समध्ये जेव्हा डॉक्टर साहेब एंडोस्कोपी करतील, त्याच्यामध्ये आम्लपित्तचे किंवा जठरामध्ये असलेली सूज, अन्ननलिकेमध्ये असलेली सूज ही दिसून येते आपल्याला, आणि त्याच्यामुळे आपल्याला योग्य ते उपचार आपल्याला करता येतात. आम्लपित्तला असंच हलगर्जीपणा जर केलं तर आम्लपित्तमुळं काही काही लोकांना कॅन्सरही होण्याची शक्यता असू शकते. त्यासाठी आम्ही दैनंदिन एंडोस्कोपी करताना एच पायलोरी नावाचे जंतूही पोटात आहेत का नाहीत हे आपण चेक करतो, आणि काय असे असल्यास त्याला आम्ही ट्रीटमेंट देतो. तर आम्लपित्तला करण्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस. आता लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे नेमकं काय, जेवणामध्ये बदल घडवणे, पॉझिटिव्ह थिंकिंग करणे, चिंता कमी करणे आणि नियमित गोळ्या घेतल्याने आपल्याला आम्लपित्त टाळता येतो.